नमस्कार. पितांबर रुचाना केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या या भागामध्ये मी शेफ देवरत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, पाऊस आणि खवय्येगिरीचं खूपच जवळचं नातं आहे. आता तुम्ही बघा ना, आपण काही पदार्थ मस्त खिडकीत बसून पाऊस जेव्हा बाहेर पडत असेल आणि अंगावर तुषार घेत जर खात असू तर त्या पदार्थाची चव आणखीन वाढते. तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे, तो शेफ आहे. तो इतका शौकीन आहे की या दिवसामध्ये सुट्टी काढतो आणि पठ्ठा मस्त रेसिपीज करतो वेगवेगळ्या आणि आम्हालाही खाऊ घालतो. अर्थात आम्ही खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर पण रेसिपीज शेअर करतो, आम्ही पण काही पदार्थ बनवतो. आमच्या रेसिपीजची देवाणघेवाण ही चालूच असते, कारण की शेवटी कसं आहे, मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले पाहिजे. या मस्त माहोलमध्ये, पावसाच्या माहोलमध्ये आजच्या आपण रेसिपीज करणार आहोत. आपण करतोय जोधपुरी कुलचे. एक काम करू, सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, इथे आपण घेतलेलं आहे उकडलेला बटाटा, मैदा, गव्हाचं पीठ, नंतर इथे शेव घेतलेली आहे, कांदा, एक कोथिंबीर, नंतर तूप घेतलेलं आहे, दही, लिंबू, कलौंजी, बेकिंग पावडर घेतली आहे, चाट मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, हिरवी मिरची, नंतर इथे घेतलं आहे आलं, इथे घेतलेलं शोपेची पावडर, नंतर इथे घेतले साखर, इथे घेतलं आहे तिखट आणि मीठ. तर मंडळी, हे आपण साहित्य घेतलेलं आहे आणि हे कुलचे करण्यासाठी जो डो असणार आहे तो मस्त डो आहे, कारण त्याच्यामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ याचं समान प्रमाण असणार आहे. तर तो डो आपण सगळ्यात आधी करून घेऊया. आणि या डोसाठी मी काय करतो आहे, समान प्रमाण घेतलेलं आहे मैद्याचं आणि गव्हाच्या पिठाचं. ह्याच्यात जातं आहे थोडं मीठ, किंचित साखर जाणार आहे ह्याच्यात, थोडं दही पण ह्याच्यात जाणार आहे. दोन चमचे दही टाकतोय. ह्याच्यात जाणार आहे बेकिंग पावडर, थोडं तेल जाईल ह्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत, आता याला मिक्स करतोय. आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण मी याच्यात टाकतोय, कारण की एकदा ते कसं आहे की नाहीतर ते थोडेसे थंड झाले की ते असे चिवट होतात, तर ते नको व्हायला म्हणून मी गव्हाचं पीठ पण याच्यात टाकतोय. सॉफ्ट असा डो तयार करून घेतोय मी. आणि हा डो झाल्यानंतर पण याला आपल्याला मुरत ठेवायचं आहे, एक 15-20 मिनटं, अर्धा तास तरी डो मुरला पाहिजे. डो मुरल्यामुळे काय होतं की जे सगळे घटक आहेत ते व्यवस्थित एकत्र येतात, त्याचबरोबर डो आणखीन जास्त थोडा सॉफ्ट होतो छान, आणि लाटायला पण त्याच्यामुळे व्यवस्थित जमतं. छान असं मळून घ्यायचं आहे त्याला. चला, कुलच्याचा डो तो आपला तयार झालेला आहे, याला ठेवतोय बाजूला. मंडळी, हा डो झालेला आहे आपला, त्याला आपल्याला मुरत ठेवायचं आहे. आता करून घेऊया एक सारण, जे आपल्याला या डोमध्ये भरायचं आहे ते. आता सारण करण्यासाठी मंडळी सगळ्यात आधी मी इथे घेतोय थोडी शेव. शेव थोडी क्रश करायची आपल्याला, हातानेच त्याला क्रश करून घेतोय छान. आणि आता याच्यामध्ये अशी भरपूर कोथिंबीर जाणार आहे, कांदा, त्याचबरोबर याच्यात मी टाकतोय गरम मसाला, मिरची पावडर, थोडी हिरवी मिरची पण आपण टाकू याच्यात, छान त्याला एक पंच येईल मस्तपैकी. आणि बारीक चिरलेलं आलं पण टाकायचं आहे आपल्याला, थोडा चाट मसाला, चटपटीत मस्त झालं पाहिजे सारण, सोपेची पूड, मीठ, थोडी साखर, लिंबाचा रस, सगळ्या गोष्टी मी याच्यात टाकून घेतोय, याला मिक्स करतोय छान. कुलचा एकदम भारी लागणार आहे हा. बस याला कसं आहे, पाणी सुटतं, कारण कांद्याला जेव्हा थोडं मीठ लागतं, कोथिंबीर पण आहे याच्यामध्ये, त्याला पाणी सुटतं, तर ते जे बाष्प आहे, ते जे मॉइश्चर आहे, ते शेव ॲब्सॉर्ब करते. आणि एक हा जे सारण आहे हे थोडंसं असं मॉइस्ट आणि छान असं एकत्र मिळून येतं. आता सगळ्या शेवटी याच्यात थोडा बटाटा टाकतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळून येतील. बस बटाटा टाकल्यावरती याला करायचं आहे मिक्स. वा, चटपटी तसं सारण तयार झालेलं आहे. आणि जे सारण आहे जे जोधपुरी कुलच्यामध्ये जाणार आहे ते एकदम इंटरेस्टिंग, खूप टेस्टी असं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तयार करायचे कुलचे, ते करून घेऊया आपण. तर हा कुलचा करण्यासाठी हे बघा आहे की मस्त असा हा जो डो झालेला आहे ना, इतका सॉफ्ट झालेला आहे, कारण जसा अर्धा पाऊण तास मुरल्यानंतर हा डो एकदम असा सॉफ्ट मस्त होतो, असाच झाला पाहिजे. गोळा करून घेतोय आपण.
लक्षात घ्यायचंय असं भरपूर सारण. बस याला करायचंय बंद. आणि आता करायचंय असं कुलचा. याच्यावरती आपण लावतोय कलौंजी आणि थोडी कोथिंबीर. थोडस तिखट जाणार याच्यावर. आहा, मस्त पैकी याला आता लाटून घ्यायचंय. आणि हा कुलचा केल्यानंतर तुम्ही नुसताही तसाही खाऊ शकता, किंवा छोले आहे, आलूची भाजी आहे मस्त, त्याच्याबरोबर पण याचा आस्वाद घेऊ शकता. आता दोन प्रकार आहे याच्यामध्ये. आता इथे कुलचे करताना हॉटेलमध्ये आपण तंदूरमध्ये करतो, आता घरी तर काही तंदूर नसतो, तर तुम्ही याला थोडं बटर लावून बेक करू शकता. किंवा मी आत्ता जसं तव्यावरती करतो आहे, तव्यावरती आपण कुलचे करू शकतो. थोडंसं त्याच्यावरती घी वगैरे टाकायचं आहे आणि मस्त टेस्टी त्याला बनवायचं आहे. बस कुलचा जाणार आहे तव्यावर. वाह, मस्त वास येतो एकदम. म्हणजे आता आपण त्याला लावून घेऊया तूप. याला आपल्याला मध्यमाच्यावर भाजून घ्यायचं आहे. खूप जास्ती हाय फ्लेम नको आहे, कारण ते व्यवस्थित हा दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुक झाला पाहिजे. वा, एकदम भारी रंग आलेला आहे त्याला. बघा आपला कुलचा किती टेम्पटिंग मस्त दिसतोय. याला फक्त मी आता जस्ट भाजून घेतो आणि कट करून सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. जोधपुरी कुलचा करण्यासाठी लागणारं साहित्य: शेफ, उकडून किसलेला बटाटा, गव्हाचं पीठ, मैदा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तूप, दही, लिंबू, कलौंची, बेकिंग पावडर, चाट मसाला, आलं, हिरवी मिरची, गरम मसाला, साखर, बडीशेप पावडर, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, मीठ, साखर, दही, बेकिंग पावडर, तेल आणि पाणी घालून त्याचं पीठ मळून घ्यावं. नंतर एका भांड्यात शेफ काढून ती कुस्करून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, चाट मसाला, बडीशेप पावडर, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि उकडून किसलेला बटाटा घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाचा पोळीसारखा गोळा लाटून त्यामध्ये तयार सारण भरावं आणि पोळीच्या कडा बंद करून घ्याव्यात. कुलच्यावर प्रथम कलौंची, कोथिंबीर आणि लाल तिखट घालावं आणि कुलचा लाटून घ्यावा. तवा गरम करून त्यावर तयार कुलचा, तूप लावून खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. मंडळी आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आपण करतोय मेथी, मकाई, मशरूम. लागणारं साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण मेथी घेतली आहे, मशरूम, दूध आहे, नंतर इथे कांदा घेतला आहे, तूप आहे, क्रीम, काजू घेतलेत, मक्याचे दाणे जे वाफवून घेतलेले आहेत, गरम मसाला आहे, जावित्री आहे, लसूण, नंतर इथे कसुरी मेथी घेतली आहे, त्याचबरोबर काळी मिरी घेतलेले आहेत, नंतर आपण इथे घेतले आलं, साखर, तेजपान आपण इथे घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपण काही वेलची घेतलेली आहेत, हिरवी वेलची, त्याचबरोबर इथे आपण घेतलेले हिरवी मिरची, जिरे आणि मीठ. तर मंडळी, ही रिच आणि क्रीमी अशी ही आपण भाजी तयार करतोय. आणि ताज्या मेथीचा सध्या सीझन आहे, हिरव्या भाज्या आता मस्त मिळतात, पालक, मेथी या सगळ्या भाज्या. तर त्याचा वापर करून आपण ही एक टेस्टी अशी रेसिपी करतोय. तर सगळ्यात आधी मंडळी आपल्याला काय करायचं आहे, मेथी जरा चिरून घेतोय मी, थोडंसं त्याला मीठ लावून घेतोय. मेथीची पानं घेतोय मी. मेथीची पानं आपण धुवून घेतलेली आहेत आधी आणि त्याला आता चिरतोय. चिरल्यानंतर ही जी पानं जाणार आहेत त्या बोलमध्ये आणि याच्यावर जाणार आहे थोडं मीठ. त्याला करून घेतोय मिक्स. मशरूम्स कट करून घेतोय आपण. मशरूम्स आपण कट करून घेतलेले आहेत. मेथीला थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. आता बघूया पुढची कृती. आता आपण एक वाटण तयार करून घेतोय. वाटणासाठी आपण कांदा घेणार आहोत. दोन मोठे कांदे आपण स्लाइस करून घेतलेले आहेत. ते आपण टाकतोय मिक्सरच्या जारमध्ये. एक 5 ते 6 काजू आपण याच्यात टाकणार आहोत.
बाइंडिंगसाठी. त्याचबरोबर याच्यात जाणार आहे थोडं लसूण, आलं, हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही करा, आणि काळी मिरी पण थोडीशी मी याच्यात टाकणार आहे. त्यामुळे जरा ती झणझणीत आणि मस्त होईल रेसिपी. थोडे जिरे पण याच्यामध्ये जातील. वा, या सगळ्या गोष्टी आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. याच्यात जाणार थोडंसं पाणी. आता ग्रेव्ही वगैरे करायला खूप जास्ती वेळ आपण नाही घेणार आहोत. सगळेच आजकाल आपण बिझी असतो, त्यामुळे जेवढी पटकन रेसिपी होईल तेवढी छान. पण पटकन झाली म्हणून टेस्टी नाही होणार असं नाही व्हायला पाहिजे, तर त्याची पण आपण काळजी घेणार आहोत. आपली रेसिपी टेस्टी होणार आहे, फक्त जो मसाला आहे त्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. चला, हे वाटण तर तयार झालेलं आहे. या रेसिपीमधला जो मेन हिरो आहे तो म्हणजे हे वाटण आहे. हे वाटण व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला मस्त टेस्ट येणार आहे. आणि आता आपण एक काम करूया, हा पॅन गरम करतो आहे. या पॅनमध्ये आपण थोडं तूप घेऊया, आणि जी मेथी ज्याला आपण मीठ लावलं होतं ती थोडीशी पिळून घेऊया, म्हणजे त्याच्यातलं जो पाणी आहे एक्स्ट्रा ते निघून जाईल. थोडा कडवटपणा पण त्यानिमित्ताने थोडं कमी होईल त्याचा. ही परतून घेतलेली आहे मेथी, आणि याचं जाणार आहे मशरूम्स. वा, आणि हे मक्याचे दाणे. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं तूप टाकलेलं आहे आपण तुपावरती. या सगळ्या गोष्टी परतून घेतोय मी, आणि थोडंसं हे ठेवतो आहे असं. थोडंसं खालणं लागलं पाहिजे, म्हणजे तो थोडासा स्मोकी असा फ्लेवर तो आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरेल. म्हणून खूप जास्त त्याला आता हलवणार नाही. थोडंसं त्याला हे मक्याचे दाणे आहेत, मशरूम्स आहेत, हे थोडे खाली लागले पाहिजे. किंचित ते लागतील, त्यासाठी अजून थोडीशी साखर आपण यात टाकूया, थोडं मीठ. वा, आपण मशरूम, मकई आणि मेथी या तिन्ही गोष्टी मस्तपैकी तुपावरती भाजून घेतलेल्या आहेत. छान त्याला थोडासा रंग पण थोडासा ब्राउनिश मी केलेला आहे, कारण त्याच्यामुळे त्याला जी आपली भाजीची चव अजून वाढते. आणि तुम्ही बघितलं जो मसाला आपण तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा बॅलन्स मस्त आहे. त्याच्यामुळे ग्रेव्ही, कारण की कसं असतं की कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट जर जास्ती झाली तर ती त्याच्यामुळे काय त्याचा जो स्वाद जास्ती लागतो, ओव्हरपॉवरिंग होतं, आणि त्याच्यामुळे तो ग्रेव्हीचा जो आपल्याला जी टेस्ट पाहिजे ती मिळत नाही. तर तो बॅलन्स असणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे हा जो पॅन आहे हा आपण गरम करायला ठेवलेला आहे. इथे या पॅनमध्ये मी घेणार आहे तूप. थोडंसं याच्यात घेतोय तेल आणि जावित्री, तेजपान आणि हिरवी वेलची. या हे जे खडे मसाले आहेत हे टाकलेले आहेत या मी या मिश्रणामध्ये. मशरूम ही काही जणांना आवडत नाही, तर त्याच्यामुळे जर मशरूम तुम्हाला नसेल इथे वापरायचे तर तुम्ही या ठिकाणी पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करू शकता, आणि पनीर, कॉर्न आणि मेथी ही भाजी तुम्ही करू शकता, नाही का. बाकीच्या सगळ्या गोष्टी तशा सेम राहतील, पण मशरूमच्या ठिकाणी तुम्ही पनीर म्हणा किंवा टोफू म्हणा या गोष्टी तुम्ही इथे वापरू शकता. बस हा खडा मसाला मस्त आता ब्राउनिश झालेला आहे, आणि आता याच्यामध्ये जाणार आहे हा जो मसाल्याची पेस्ट आहे ती जाणार आहे. याच्यात जाणार आहे थोडं पाणी. सगळ्यात आधी हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कारण सगळ्या गोष्टी याच्यातल्या कच्च्या आहेत, तर त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात आपल्याला. जेवढं आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेऊ तेवढी त्याची चव आणखीन वाढणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्त दिवस आहेत. घरी मित्रमंडळींना बोलवा, एखादा गेट टुगेदर प्लॅन करा, आणि त्या गेट टुगेदरमध्ये तुम्हाला काहीतरी विशेष लागतं, वेगळं लागतं, तर या दिवसामध्ये करण्यासाठी काहीतरी असं मस्तपैकी पोटभरीचं आणि आपल्याला सॅटिस्फाय करणारी एखादी डिश लागते, तर तीही डिश आहे.
रंग बघा त्याचा थोडासा आपण त्याच्यात हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे त्याच्यामुळे किंचितसा असा थोडीशी ग्रीनिश त्याला अशी टिंच आहे पण तसा जो रंग आहे हा आपल्याला त्यात हळद वगैरे मी टाकत नाही आहे हा क्रीमी कलरच मला पाहिजे त्याच्यामुळे आपण खूप इतर गोष्टी काही टाकलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये मसाला आपण चांगला हा परतून घेतलेला आहे आणि त्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे आता याच्यात जाणार आहे थोडासा गरम मसाला फ्लेवरसाठी ही जी आपण टॉस करून घेतलेली जी भाजी आहे ना ती आपण आता या मसाल्यात टाकूया याच्यात जाणार आहे थोडं दूध आणि थोडीशी कसुरी मेथी खूप जास्त नाही टाकायची कारण मेथी ऑलरेडी आहे पण कसुरी मेथीने त्याला आणखीन मस्त चव येते त्याचा एक फ्लेवर वेगळाच येतो तर थोडी कसुरी मेथी पण टाकतोय मी किंचित साखर जाणार आहे याच्यात आणि थोडं मीठ मगाशी पण आपण त्यात मीठ टाकलं आहे त्यामुळे थोडं खूप जास्त मीठ टाकायचं नाही आहे जरा जपून मीठ टाकायचं आहे याला आता सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत याला मंदाच्यावर थोडंसं आता उकळून घेतोय रंग बघा किती त्याचा मस्त आलेला आहे एकदम थोडंसं पाणी आणि सगळ्यात शेवटी थोडं क्रीम वा याला फक्त मिक्स करून घेतोय मंडळी याला फक्त 3-4 मिनटं उकळायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे मी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या मेथी मकई मशरूम करण्यासाठी लागणारं साहित्य मेथीची भाजी मशरूम दूध कांदा तूप फ्रेश क्रीम काजू मक्याचे दाणे कसुरी मेथी लसूण जावेत्री गरम मसाला काळी मिरी आलं साखर वेलची तमालपत्र हिरवी मिरची जिरं आणि मीठ कृती प्रथम मेथीची पानं चिरून घ्यावीत एका भांड्यात चिरलेली मेथीची भाजी आणि मीठ घालावं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे काप काजू लसूण आलं हिरवी मिरची काळी मिरी जिरं आणि पाणी घालून सर्व एकत्र वाटून घ्यावं एका फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मेथीची पानं परतून त्यामध्ये मशरूमचे काप मक्याचे दाणे साखर आणि मीठ घालून मेथी आणि मशरूमचं मिश्रण बनवून घ्यावं नंतर कढईमध्ये तूप आणि तेल गरम करून त्यामध्ये जावेत्री तमालपत्र वेलची कांद्याचं वाटण आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं परतून घेतलेल्या मिश्रणामध्ये गरम मसाला मेथी मशरूमचं मिश्रण दूध कसुरी मेथी साखर मीठ पाणी आणि फ्रेश क्रीम घालावं आणि मिश्रण एकत्र करून पुन्हा एक उकळी काढावी आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी मस्त गरमागरम अशा डिशेस जेव्हा समोर येतात तेव्हा थांबायचं नसतं त्याचा आस्वाद घ्यायचा असतो बघूया कसे झाले आहेत मसाल्यांचे फ्लेवर्स माइल्ड आहेत थोडासा गरम मसाला आणि थोडी वेलची आणि जे थोडेसे आपण स्पायसेस टाकले होते तेजपत्ता वगैरे त्याचा माइल्ड फ्लेवर आहे पण जो जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक ग्रीन चिली टाकली होती त्याच्यामुळे काय ती चव शार्प आहे एकदम पण तरी क्रीमी माइल्ड अशी रिच अशी त्याची टेस्ट आहे मस्तपैकी त्याचबरोबर मशरूम आणि मेथीचा मुख्य म्हणजे त्याला एक खूप छान स्वाद आलेला आहे कसुरी मेथी आणि ताजी मेथी पण आपण याच्यात टाकली होती तर मेथीचा जो स्वाद उतरल्यानंतर ती ग्रेव्ही आणखीन टेस्टी लागते एकदम क्रीमी टेस्टी अशी डिश झालेली आहे आता बघूया आपण जो कुलचा केला होता शेवेचं जे सारण आहे ना ते खूपच इंटरेस्टिंग खूप टेस्टी झालेलं आहे त्याचबरोबर बटाटा कांदा थोडे मसाले लागत आहे थोडंसं आलं लागतं आहे हिरवी मिरची लागली मला खाताना मला असं वाटतं हा कुलचा खाताना इतर काही नसलं तरी चालेल डिश इन इटसेल्फ अशी ही डिश झाली आहे एकदम टेस्टी आहे मंडळी अशा रेसिपीज तुम्ही बघितल्या एकदम टेम्प्टिंग आणि टेस्टी अशा रेसिपीज आहेत तर या रेसिपीज करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला या रेसिपीज आवडत आहेत पण तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण कळवत राहा
त्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल तो लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zeemarathi.zee5.com, ईमेल आयडी zeemarathi@zee.sl group.com. मंडळी पावसाळा सुरू आहे, त्या अनुषंगाने आज आपण दोन रेसिपी केल्या. पुढच्या भागामध्ये पण तुमच्यासाठी काहीतरी भारी रेसिपीज घेऊन येतो. त्यासाठी पाहत राहा पितांबर रुचियांना केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.